नमस्कार, मी विशाल परदेशी, या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात आता क्षणाच्या चर्चेतल्या बातमीने. राज्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुन्हा एकदा शिंदे पक्षानं धक्का दिलाय. नाशिक शहरातल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. राऊत आज नाशिक दौऱ्यावरती असतानाच मोठ्या संख्येनं कार्यकर्ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षात त्यांनी प्रवेश केला आणि यामध्ये विभाग प्रमुख, विधानसभा प्रमुख यासह विविध पदांवरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. संजय राऊतांसह महाविकास आघाडीलाही मोठा दणका मांडला जातोय आणि याआधीही डिसेंबर महिन्यात संजय राऊतांचा नाशिक दौरा आटोपल्यानंतर नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला होता. डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे यांची जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सभा होणार आहे, मात्र त्याआधीच पक्षाला पुन्हा गळती लागली आहे. तर परभणीत ठाकरे पक्षाला खिंडार पडले. पाथरी, पूर्णा, पालम इथल्या ठाकरे पक्षातील 30 नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. अधिवेशनामध्ये देखील आपण पाहिलं की सरकारला कोंडी पकडण्यासाठी काय काय म्हणाले, मोठे मोठे फटका, बॉम्ब फोडू, हे फोडू, म्हणजे खोदा पहाड निकला मी नाही, चुवा चुवा मी नाही निघला. आणि फटाके बॉम्ब सोडा, आता ते काही काय निघालं आपल्याला माहिती नाही, फटाके पण नाही. शेवटी आम्ही काम करणारे लोक आहोत, मला टीका कोणावर करायची नाही. पण असं आवडला की जसं काही सरकारने असा मोठा घोर गुन्हा केलाय, परंतु मला म्हणजे जी माहिती घेतली ती व्यवस्थित घेतली असती तर त्यांचं हसन असतं झालं, तोंड कसे पडले नसते. आज जेव्हा त्यांना सोडून जात आहेत तेव्हा त्यांना ते ऐरेगैरे म्हणतायत, दलाल म्हणतायत. वास्तविक पाहता राष्ट्रवादी आणि काँग्रेसची दलाली करून संजय राऊत यांनी शिवसेना संपवलेली आहे. आमच्या दृष्टीने ही माणसं फार मोठी महत्वाची आहेत, ज्यांनी शिवसेना उभी केली नाशिकमध्ये. भांडूप मध्ये राहून शिवसेना वाढलेली नाहीये, ही शिवसेना नाशिक मधल्या या मेंढरांनीच वाढवलेली आहे आणि ही मेंढर आज बाळासाहेबांची शिवसेना वाढवण्याकरता बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण नाशिक मध्ये आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये आगेकूच करणार आहे. नाशिक मध्ये शिवसेना जशीच्या तशी आहे, बरं का? दोन चार दलाल ठेकेदार इकडे तिकडे गेले असतील, पण प्रत्येक शिवसेनेचा प्रमुख पदाधिकारी आणि जमिनीवरची शिवसेना आणि शिवसेना ही जागेवरच आहे. मलाही माहीत नाही नावं, मी कोणते सांगावं तर गेले कोण गेले, म्हणजे मलाच माहीत नाही ते नावं, आमच्या लोकांना माहीत नाही ते कोण गेले आहेत. ते पकडायचे मेंढर पकडायची आणि घेऊन जायची हाटीक खाण्यात. सातत्यानं पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्ष सोडून जात असतील तर पक्षानं गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे असं परखड मत नीलम गोरे यांनी व्यक्त केलं. आज पुन्हा एकदा नाशिक आणि परभणीमधील नगरसेवकांनी उद्धव ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र केला आणि त्यावर विचारलेल्या प्रश्नावर त्या बोलत होत्या. कमीत कमी लोक काय पद्धतीने पक्ष सोडून जातील याच्यासाठी पक्षाकडून प्रयत्न चाललेला आहे, पण तरी आम्ही कुठे कमी पडत असू तर या संदर्भामध्ये मला असं वाटतं की जरूर काही बदल झाले पाहिजेत. अजून तुम्ही पहा, जसं जसं निवडणुका जवळ येतील हजारोच्या संख्येने कार्यकर्ते नीलमताई ज्या बोलल्या मला वाटतं का ते सत्य बोलले. आता जे काही आहे त्यांच्या मला त्याचं राजकारण करायचं नाही, परंतु शेवटी ज्येष्ठ नेते आणि नेत्या ज्यावेळेस बोलतात, तुम्ही पाहिलं लोकसभेमधले अनेक वर्ष ज्यांनी खासदार राहिलेले सिनियर खासदारांनी 13 जे प्रवेश घेणारे, तर ज्येष्ठ मुंबईचे खासदार आपण पाहिले तर नीलमताईपेक्षाही ते ज्येष्ठ आहेत. त्यांनी 13 प्रवेश जो घेतला तो लोकांना म्हणजे असं वाटलं की शिवसेनेमध्ये कार्यकर्ता नाराज आहे, नेता नाराज आहे. हेमंत गोडसे, खासदार हेमंत गोडसेंकडून ठाकरे गटाला सुरुंग लावण्याचं काम नाशिक जिल्ह्यामध्ये सुरूच आहे. खासदार हेमंत गोडसेंकडून ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या सदिच्छा भेटीचा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे. त्यांनी धडाकाच लावला या भेटींचा. ठाकरे गटाचे नगरसेवक किरण बाळा दराडे आणि दीपक दातीर यांच्याकडे त्यांनी सदिच्छा भेट देऊ केली आणि संजय राऊत यांच्याकडून गोडसेंवर मध्यंतरी हेमंत गोडसेंवर टीका करण्यात आली होती आणि त्या राऊतांच्या टीकेला गोडसेंकडून आता अशा प्रकारे फोडाफोडीतून उत्तर दिलं जात आहे.
ठाकरे गटाच्या नगरसेवकांना शिंदे गटामध्ये आणण्यासाठी गोडसेंकडून मोर्चेबांधणी केली जाते. गोडसेंकडून ठाकरे गटाच्या नगरसेवकांसोबत घेतलेल्या भेटीचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती आलाय. नाशिकमध्ये ठाकरे पक्षाच्या 50 पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय आणि यावर ठाकरे पक्षाचे नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला. राज्यात राजकीय पातळी घसरत चालली आहे. GDP घसरायला केळ्याचे साल 6 महिन्यांपूर्वी टाकले कुणी हे तुम्ही लक्षात घ्या असाही खोचक टोला त्यांनी लगावला. तसंच हे खोके सरकार अपात्र ठरणार असून लवकरच पडणार आहे असंही भाकीत त्यांनी वर्तवलं. या महाराष्ट्र येण्यासाठी कोणीही कुठचाही गुंतवणूकदार इच्छुक नाहीये, कारण एक CM आणि एक स्पेशल CM आहे. आणि हे वातावरण एवढं राजकीय घाणेरडं असताना, कोणाच्याही मागे कुठची एजन्सी लावून असेल, आरोप प्रत्यारोप असेल, राजकीय पातळी घसरत असताना माझी हीच इच्छा राहील की कुठे ना कुठेतरी सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला पुढे कसं न्यायचं याच्यावर विचार केला पाहिजे. आता हे धोके एवढे देऊन झालेले आहेत, ठीक आहे, हे जेव्हा डिस्क्वालिफाय होतील लवकरच होणार आहे, सरकार पडणार आहे, पण पुढचं सरकार जे येईल ते ह्या महाराष्ट्राच्या हिताचं असावं. राज्यात राजकीय पातळी पण तशीच घसरत चालली आहे. आता हे GDP घसरायला केळ्याचं साल टाकलं कोणी 6 महिन्यापूर्वी हे तुम्ही लक्षात घ्या. पण मूळ गोष्ट हीच आहे की आपल्या राज्यातून कुठेही मला दिसत नाही की नवीन गुंतवणूक येताना. अजून एक शोधायची गोष्ट ही आहे की आता डायव्होर्सची एक काहीतरी त्यांचं चालू आहे, डायव्होर्सला जायचं, त्याच्यात मित्र किती आहेत हे पहिलं बघा. दुसरं म्हणजे डायव्होर्सला गेल्यानंतर मला आत्ताही असं कळण्यात आलेलं आहे की काही MOUs आत्ता पण तयार आहेत राज्यात सही करण्यासाठी, ते डायव्होर्ससाठी टांगून ठेवलेले आहेत की डायव्होर्सला जाऊन सही करू म्हणजे असं वाटेल की डायव्होर्सवरनं गुंतवणूक येतरी आणली. औरंगाबादमध्ये एका जाहीर सभेत बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. शिंदे पक्षाच्या आमदारांबाबत बोलताना अंबादास दानवे यांची जीभ घसरली आहे, बुटाने मारण्याची यांची लायकी आहे आणि राहणार आहे असं वक्तव्य त्यांनी केलंय. खरं सांगतो, आज वाणे साहेब असते ना तर बुटार घेऊनच मारलं असतं, बाकी काहीच केलं नसतं त्यांनी. बुटच काढतो म्हणले असते ते, बाकी काही शब्द त्यांनी वापरला नसता दुसरा. आणि मला वाटतं हीच लायकी यांची राहिलेली आहे आणि राहणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. नाही खरं आहे ना, कारण की ज्यांनी यांनी दोन दोन बायका केल्या त्याला बुटालाच मारायला पाहिजे. त्यांना अधिकृत दोन बायका करण्याचा हिंदू धर्मामध्ये आहे का? असल तर मारू नका, आणि तुम्ही पाहून घ्या, वाचून घ्या, असेल तर जरूर त्यांना मारा. त्यांनी लेखी विधान परिषदेच्या शपथपत्रामध्ये दोन बायका लिहून दिल्या. पुढे बातमी अशी की पुण्यात विरोधी पक्षनेते अजित पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जोरदार स्वागत करण्यात आलं. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अजित पवारांनी आक्रमकपणे बाजू मांडताना सरकारला अनेकदा कोंडीत पकडलं होतं आणि यावेळी पुण्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यालाही अजित पवारांनी अभिवादन केलं. तसंच स्वराज्य रक्षक स्टिकर्स ही राष्ट्रवादीकडून झळकवण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला. पहिल्यापासून आम्ही सगळेजण पुरोगामी विचार मांडणारेच लोक आहोत. पूर्वी एकत्र काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसचा पण विचार सर्व धर्मसमभाव आणि पुरोगामी अशाच प्रकारचा होता. नंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे वेगवेगळे झाले तरी देखील आम्ही त्याच दिशेने काम करत आलेलो आहोत. आपल्याला माहिती आहे की मी माझ्या भूमिकेशी ठाम असतो, मी त्याहीबद्दल माझी भूमिका मांडलेली. प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. मी जी काही भूमिका मांडली ती सगळ्यांना पटलीच पाहिजे असाही माझं काही हे नाही आहे, म्हणणं नाही. पण मी मांडलेली भूमिका ही चुकीची आहे हे चुकीचं ठरवणार कोण? मी मांडलेल्या भूमिकेच्याबद्दल तुम्ही माफी मागा, अरे मी काय अशी गुन्हा केला आहे किंवा अपशब्द वापरला आहे किंवा जसं मध्ये राज्यपाल मंत्री सत्ताधारी पक्षाचे आणि आमदारांनी बेताल वक्तव्य केले, अपशब्द वापरले, कारण नसताना एक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करतात हे बरोबर नाही. त्यांना त्यांचं काय भूमिका मांडायची ती त्यांनी मांडावी, आम्हाला आमची भूमिका काय मांडायची असेल ती आम्ही मांडू. जनतेला जी भूमिका पटेल ती जनता त्या भूमिकेचं स्वागत करेल. मी छत्रपतींच्या विचाराशी कदापि जीवाजीवासेपर्यंत आमच्याच्यानी द्रोह होणार नाही आणि आमच्या पुढं 10 पिढ्या पण होणार नाही. त्यांनी काय म्हणावा त्यांचा अधिकार आहे, त्यांच्या हातात सत्ता आहे ना. मग तुम्हाला जर द्रोह वाटतो तर त्याच्यामध्ये केसेस दाखल करा, हे केस बसते का नियमात बसते का?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली. अजितदादांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाहीत असं म्हणून मोठा पराक्रम केलाय आणि अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली. अजित पवारांची मजुरी अजूनही सुरूच असून निवडणुकीत त्यांना लोक योग्य जागा दाखवतील अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली. अजितदादांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक आहे हे म्हणणं ठीक आहे, पण धर्मवीर संभाजी महाराज नाहीत हे जे म्हणणं आहे आणि त्यावर ते ठाम आहेत. अजूनही मुजुरी सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराजाला धर्मवीर नाही असं म्हणून मोठा पराक्रम केला म्हणून स्वागत होत आहे. तर अशा वेळी काय असतं, अशा वेळी जेव्हा निवडणुका असतात तेव्हा लोक जागा दाखवतात. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या छत्रपती संभाजी महाराजांवरील विधानावर वाद पेटलेला असतानाच सत्ताधारी भाजपने राष्ट्रवादीकडून शरद पवारांना जाणता राजा म्हणण्यावर आक्षेप घेतलाय. विरोधी पक्षनेते पदावर डोळा असलेल्या भुजबळांनी पवारांच्या नजरेत नंबर एक राहण्यासाठी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांना जाणता राजा म्हणत असल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली. मात्र छगन भुजबळ, शरद पवार हे जाणता राजाच असल्याच्या मतावर ठाम आहेत. तसंच पवारांच्या नजरेत मीच एक नंबर असल्याचा दावा भुजबळांनी केलाय. मला वाटतं अजितदादाचं विरोधी पक्षनेते पदाची आवड छगन भुजबळांना झाली असेल. एखाद्या वेळी विरोधी पक्षनेते बनण्याची त्या ठिकाणी मनात हे आली असेल, म्हणून पवार साहेबांवर जास्त मार्क वाढले पाहिजे आणि पवार साहेबांनी त्या ठिकाणी मी माझ्या नेत्याच्या मनात नंबर एक राहिलं पाहिजे म्हणून सहानुभूती निर्माण करण्याकरता किंवा आपणच नंबर एक आहो शरद पवार साहेबांजवळ, आपणच त्या ठिकाणी त्यांची हितचिंतक आहो असं दाखवण्याकरता काल छगन भुजबळांनी प्रयोग केला. ते काय बोलतील याच्याबद्दल मला म्हणून हास्यास्पद विधान आहे. त्यांना मला सांगायचं की मी नेहमीच एक नंबर आहे पवार साहेबांच्या नजरेत, काही काळजी करू नका. आणि त्यासाठी मला काही विरोधी पक्षनेतेपद पाहिजे असे लागणार मी विरोधी पक्षनेतेपद चांगल्या रीतीने गाजवलेलं सुद्धा आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. विरोधी पक्षनेतेपदावर माझा डोळा आहे, माझा कशावरच डोळा नाही, माझा डोळा फक्त जे आहेत या बावनकुळेवर आहे. छत्रपती संभाजी महाराजांबाबत अजित पवारांनी वक्तव्य केल्याच्या वादात माजी खासदार निलेश राणे यांनी उडी घेतली आहे. अजित पवारांचं स्पष्टीकरण म्हणजे फक्त शब्दांची फिरवाफिरव होती, जर इतिहास माहिती नसेल तर त्यांनी बोलू नये असा इशाराच माजी खासदार निलेश राणेंनी अजित पवारांना दिला. तर पवार कुटुंब हे नेहमीच छत्रपती घराण्याविरोधातच राहील असा आरोप करताना छत्रपती उदयनराजे भोसलेंना निवडणुकीत कोणी पाडलं असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. अजित पवार एकतर तुमची लायकी नाही छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलायची किंवा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायची, आणि इतिहास जर माहीत नसेल तर बोलू नका. आणि जेव्हा जेव्हा छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल उलट सुलट काय बोलाल तर अजित पवार तुम्हाला घाबरावंच लागेल. तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलता आणि काही बोलता, एकतर पवार कुटुंबाला छत्रपती घराण्याच्या विरोधात काय आहे आम्हाला अजूनपर्यंत कळलं नाही, पण काही ना काहीतरी 100% त्यांच्या छत्रपतींच्या घराण्याच्या विरोधात आहे. तुम्ही इतिहास जर बघायचा असेल आत्ता म्हणजे 4-5 वर्षापूर्वीचा तर छत्रपती उदयनराजे महाराजांना कोणी पाडलं, ह्या पवार कुटुंबाला कोणावरच आस्था नाही, हे सेक्युलरच्या नादामध्ये एवढे अडकलेत. पुढे बघत भाजपचे नेते नारायण राणेंनी संजय राऊत यांना सोडणार नसल्याचा इशारा दिला आणि त्या वक्तव्यावर आता संजय राऊतांनीही जोरदार पलटवार केला. नारायण राणेंना संजय राऊतांनी जशास तसं उत्तर देत मला बोलायला राहू नका, राणे यांची आर्थिक प्रकरणं बाहेर काढली तर ते 50 वर्ष तुरुंगात जातील असा प्रतिहल्ला चढवला. संजय राऊत सोडणार नाही मी, पण त्याच्यावर केस टाक. 100 दिवस तो हात राहायला कमी राहिला त्याला वाटतं परत जाऊ, तो रस्ता मोकळा करतोय परत जाय. त्यांच्यासारखे आम्ही डरपोक आणि पळपुटे नाही, ईडीची नोटीस येताच पक्ष बदलणारे आम्ही नाही. एक लक्षात घ्या, कोण कोणाशी बोलते हिमतीच्या गोष्टी दाडसाच्या गोष्टी त्यांनी बोलाव्यात. मी अजूनपर्यंत त्यांच्यावर काहीच बोललो नाही आहे. एकेकाळी ते आमचे सहकारी होते. धमक्या देऊ नका, धमक्या देणार असाल ना
तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या मग दाखवतो मी माझ्या नादाला लागू नका झाकली मूठ 1,25,000 जेलमध्ये घालताय ना तुमच्या हातात न्यायालय आणि कायदा आहे का तुम्ही कायद्याचे बाप झालाय का ह्या सगळे नोंद आहे कोण कोण मला जेलमध्ये ही सगळी नोंद मी चीफ जस्टिस ऑफ इंडियाना पाठवलेली आहे नारायण राणांच्या जर प्रकरणं काढली ना सगळी आर्थिक तर 50 वर्ष सुटणार नाहीत ते ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात अजामीनपत्र वॉरंट बजावण्यात आलंय मुंबईतील शिवडी न्यायालयाने हे वॉरंट बजावलंय मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात संजय राऊत वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने हे वॉरंट बजावलेलं आहे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात न्यायालयाने सुनावणी घेतली आणि आता 24 जानेवारीला या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे संजय राऊत न्यायालयाला सामोरे जायला घाबरतात का आज प्रोफेसर डॉक्टर मेधा किरीट सोमय्या यांनी जो मानहानीचा खटला संजय राऊतच्या विरोधात केला आहे पुन्हा एकदा संजय राऊत अनुपस्थित राहिले म्हणून न्यायालयाने नॉन अवेलेबल वॉरंट काढलं आहे किशोरी पेडणेकर यांचे परिवार त्यांचा मुलगा साई प्रसाद किशोर पेडणेकर आणि अन्य सहकार्यांचा विरोधात कंपनी मंत्रालयाचे स्पेशल न्यायालय एडिशनल सेशन जज यांनी फौजदारी गुन्हा दाखल केला आहे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना पत्राचा घोटाळा प्रकरणात न्यायालयानं जामीन मंजूर केल्याप्रकरणी जामिनाला ईडीकडून विरोध करण्यात आलाय ईडीने या प्रकरणात उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली या याचिकेवर आज सुनावणी होणार होती मात्र आज या प्रकरणावर सुनावणी होणार नसल्याचं स्पष्ट झालंय आता या प्रकरणात पुढील सुनावणी जी आहे ती 24 जानेवारी रोजी होणार आहे न्यायमूर्ती नितीन बोरकर काही कारणानं अनुपस्थित असल्यानं आजचं कामकाज तहकूब करण्यात आलं दरम्यान आता या प्रकरणावर सोमवारी तातडीने सुनावणी घेण्यात यावी यासाठी ईडीकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येते यवतमाळमध्ये शिकाऊ डॉक्टरांच्या आंदोलनस्थळी वरिष्ठ डॉक्टरांकडून सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आली यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आंदोलन सुरू आहे महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू असताना वरिष्ठ डॉक्टर पोटे आले आणि त्यांनी गेट खोलण्यावरून सुरक्षा रक्षकासोबत वाद करत मारहाण केली यवतमाळमध्ये शिकाऊ डॉक्टरांच्या आंदोलनस्थळी वरिष्ठ डॉक्टरांकडून सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आलेली आहे यवतमाळच्या शंकरराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हे आंदोलन सुरू होतं महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू असतानाच वरिष्ठ डॉक्टर पोटे आले आणि त्यांनी गेट खोलण्यावरनं सुरक्षा रक्षकासोबत वाद करत मारहाण केली होती त्याच्या आदल्या दिवशी एका पेशंटनी डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना घडली होती पेशंटच्या नातेवाईकांनी पेशंटनी हा सगळा प्रकार केला होता आणि त्यावरनं या सगळ्या वादाला सुरुवात झाली तो हा वाद जो आहे तो आजच्या सुरक्षा रक्षकाच्या मारहाणीपर्यंत येऊन पोहोचला आता एक धक्कादायक बातमी आहे आळंदीमधून आळंदीमध्ये काही जणांचा धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर येते या प्रकरणी आळंदी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तुम्ही तुमचा धर्म सोडा येशूची पूजा करा असं सांगत येशूचे रक्त म्हणून द्राक्षाचं पाणी दिल्याचं आणि पूजा करायला सांगितल्याचं तक्रारीत म्हटलं आहे या प्रकरणी धर्मपरिवर्तन करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी आळंदीमध्ये 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढला तपास करत आहेत कोल्हापुरातील आजरा इथल्या जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली या मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती आहे शालेय मुलीची छेड काढल्या प्रकरणी
हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात आणि या छेडछाडी प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केलेली आहे आणि त्याची दृश्य आपण बघतोय की कोल्हापूरमध्ये आपण जर लक्षात घेतलं तर आजरा इथल्या जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. या मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती आहे. शालेय मुलीची छेड काढल्याप्रकरणी आता हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात. या छेडछाडी प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे पण त्याचा निषेध म्हणून कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी हा मोर्चा काढलेला आहे. जन आक्रोश मोर्चा जो आहे त्याची आजरामध्ये सुरुवात झालेली आहे. या मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती आहे. महिला संरक्षण, महिलांची सुरक्षा या मुद्द्याला घेऊन घोषणा दिल्या जात आहेत आणि घडलेल्या घटनेचा निषेध करण्यात येतोय. कोल्हापूरमधल्या आजरा इथं या जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे. पुढे बघूयात. मुंबई सीमा शुल्क विभागाकडून मुंबई विमानतळावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. लक्षात घ्या ही बातमी. या कारवाईमध्ये तब्बल 31 कोटी रुपयांचं साधारण 4 किलो हेरोईन जप्त करण्यात आलंय. कागदपत्रांच्या फोल्डरमध्ये हे हेरोईन लपवण्यात आलं होतं तर दुसऱ्या एका कारवाईमध्ये तब्बल 16 कोटी रुपयांचं 1.5 किलो कोकेन पकडण्यात आलेलं आहे. तस्करांनी कपड्यांच्या बटणांमध्ये लपवून हे कोकेन मुंबईत आणण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना त्यात अपयश आलं. पुढे बातमी. उसळमधनं भुसळ. रेल्वे विभागातील दूसखेडा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेचं साहित्य चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांनी ड्युटीवर असलेल्या RPF जवानावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. अनुषकुमार सिंग असं या RPF जवानाचं नाव आहे जो जखमी झालाय. RPF जवानावरती उपचार करण्यात आलेत. या प्रकरणी फैजपूर पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेऊन 2 जणांना ताब्यात घेतलंय. घोडबंदर रस्त्यावरील प्रचंड वाहतूक कोंडी टाळून बोरिवली ते ठाणे असा प्रवास अवघ्या 20 मिनिटात करणं शक्य होणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीखालून ठाणे ते बोरिवली दरम्यान 2 भुयारी मार्ग खोदून वाहतुकीचा हा नवा पर्याय खुला करण्यासाठी MMRDAकडून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी टाळून थेट मुंबईतूनच ठाण्यातून मुंबई असा प्रवास करणं सहज शक्य होणार आहे. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीमुळे ठाणे बोरिवली प्रवासाला सध्या 1.5 तास लागतात. आपण लक्षात घेऊयात. ठाणे ते बोरिवली दरम्यान नवीन ट्यूब बोगदा जो आहे तो तयार करण्यात येणार आहे. दरम्यान ट्विन ट्यूब बोगदा जो आहे तो तयार करण्यात येईल. साधारण 10.8 किलोमीटर लांबीचे 2 भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहेत. सरासरी याची रुंदी असेल 70 मीटर तर प्रत्येक भुयारामध्ये 3 मार्गिका असतील. बोरिवली बागाटने एकता नगरमधून ठाणे मानपाडा इथल्या टिकुजीनी वाडी जवळ हा भुयारी मार्ग जो आहे तो येईल आणि प्रकल्पासाठी 34 हेक्टर जमीन बाधित होऊ शकते. प्रकल्पाचा खर्च हा 11,000 कोटींपर्यंत आहे. 4 वर्षांमध्ये काम पूर्ण करण्याचं नियोजन आहे. MMRDAकडून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आता ब्रेकनंतर बघूया. सेंट्रल किचनमधून येणारं जेवण निकृष्ट दर्जाचं असून त्यात चक्क अळ्या आढळून आल्याचा आरोप करण्यात आला आहे. नाशिकच्या पेठ रोडवरील एका शाळेच्या विद्यार्थ्यांनी याविरोधात अन्नत्याग करत उपोषणाचं हत्यार उपसलं. शाळेतील 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भोजनगृहात ठाण मांडत जोपर्यंत चांगलं जेवण मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश पवार यांनी. आदिवासी विकास विभागाच्या नाशिकमधल्या पेठ रोडवर असलेल्या एकलव्य रेसिडेन्शियल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी हा अशा पद्धतीने आंदोलनाचा आज पवित्रा उचलला आहे. सकाळपासून एकलव्य रेसिडेन्शियल स्कूलच्या जवळपास 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्यामुळं आज सकाळपासून जेवणावर बहिष्कार टाकत खऱ्या अर्थानं ठिय्या आंदोलन मांडलं आहे. नेमकं विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे, विद्यार्थ्यांनी हे आंदोलन का चालू केलेलं आहे याबाबत आपण विद्यार्थ्यांकडनं जाणून घेऊया काय नेमकी परिस्थिती आणि कशासाठी हे सगळं विद्यार्थ्यांचं खटाटोप आहे. मला एक सांगताय का तुम्ही हे आंदोलन करतायत? कारण आम्हाला जेवणच चांगलं येत नाही. दररोज वरणामध्ये अळ्या निघतात. काल रात्री सुद्धा असंच झालं, आज सुद्धा असंच झालं. किती आंदोलन केले तरी जेवण चांगलं येत नाही. जोपर्यंत जेवण चांगलं येत नाही तोपर्यंत आम्ही जेवणारच नाही, नाहीतर रस्त्यावर डायरेक्ट उतरू. ऍपल सडलेले असतात, अंडे बाकीचे कच्चे असतात. सगळं जेवण आम्हाला असं नाही पाहिजे. सेंटर इथंच सेंटर किचन पाहिजे. इथंच जेवण बनवलं गेलं पाहिजे. खऱ्या अर्थाने या जेवणामध्ये रात्री पण अळ्या आल्या, आज पण आल्यात.
महिन्यापासून ह्या जेवणामध्ये सतत आळा येतात, सतत विद्यार्थी तक्रार करतात. परंतु ज्या ह्या कमिटीचे जे अध्यक्ष आहेत आयुक्त नयना गुंडे यांनी ह्या आंदोलनाची दखल पण घेतलेली नाही, वेळोवेळी तक्रारी करू नये. आज सकाळपासून आम्ही संपर्क साधतोय की विद्यार्थी जेवलेले नाही, तुम्ही व्हिजिट द्या. ते म्हणतात आम्ही संध्याकाळी येऊ किंवा सकाळी येऊ, आमची व्हिडिओ कॉन्फरन्स चालू आहे. म्हणजे विद्यार्थ्यांपेक्षा त्यांना विषय महत्वाची आहे काय? आज विद्यार्थी म्हणून ते आहेत. तर जोपर्यंत हे सेंटर किचन बंद होत नाही, इथं जेवणाची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत हे विद्यार्थ्यांचं अन्नत्याग आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे. विद्यार्थ्यांनी सकाळपासून घेतलेल्या उपोषणाचा पवित्रा खऱ्या अर्थानं याची दखल अद्यापही आदिवासी विकास विभागानं घेतली नसून याबाबत आता काय कारवाई होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसाद पवारसह निलेश पवार, न्यूज 18 लोकमत, नाशिक. पुढे बघा, दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणूक आटोपल्यानंतर आता महापौर पदाच्या मुद्द्यावरून जोरदार वाद निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. आज महापौर पदाची निवडणूक होत असताना भाजप आणि आम आदमी पक्षाच्या दरम्यान जोरदार शाब्दिक वाद झाला आणि त्यामुळे दिल्ली महानगरपालिकेच्या सभागृहात जोरदार गदारोळ निर्माण झाला. काँग्रेस आणि भाजप एकत्र येऊन आम आदमी पक्षाला रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आपकडून करण्यात आला. महापौर पदाच्या निवडणुकीत एकमेकांविरुद्ध शाब्दिक वाद निर्माण झाल्यानंतर धक्काबुक्की देखील झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं. सुलतानपुरी प्रकरणाचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज आहे ते समोर आलंय. 31 सीसीटीव्हीमध्ये संध्याकाळी 7 अंजली आणि निधी स्कूटीवर दिसतात आणि त्यानंतर एक मुलगा यावरती दिसतोय. हे सगळे एकत्रित दिसत आहे आणि जो अंजलीचा मित्र आहे त्यानंतर अंजली आणि निधी दोघी हॉटेलमध्ये पार्टीसाठी निघाल्या. आणि मग यापुढचा अपडेट असा आहे की मृत अंजलीच्या मैत्रिणीला अटक करण्यात आलेली आहे. निधीला दिल्ली पोलिसांनी अटक केली असून सुलतानपुरी प्रकरणामध्ये महत्वाचा अपडेट म्हणता येईल. सुलतानपुरी कांजवाला प्रकरणातील प्रमुख साक्षीदार निधीला अटक करण्यात आली. अपघातावेळी निधीही अंजलीच्या सोबत होती. माहिती लपवल्याचा आणि दिल्ली पोलिसांना मदत न केल्याचा आरोप करत तिला अटक करण्यात आली. पुढे एक आश्चर्यचकित करणारी बातमी अशी आहे की सांगलीत सुरू असलेली रामकथा सोडून महाराजांना 2 आत पुण्यातील वाघोली इथं कीर्तनासाठी येणं अशक्य असल्याचं पाहून आयोजकांसह भाविकांनी पुढाकार घेतला. केज इथले कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांना 55 मिनिटांमध्ये वाघोलीला हेलिकॉप्टरने आणत भाविकांना सुखद धक्का देण्यात आला. नाशिकच्या सिन्नरमध्ये व्यापाऱ्याच्या मुलाची अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुखरूप सुटका झाली आहे. एका व्यापाऱ्याच्या मुलाचं सिन्नरमधून अपहरण करण्यात आलं होतं. यानंतर पोलिसांनी नाकाबंदी केल्यानं अपहरणकर्त्याने मुलाला सोडून पळ काढला. या मुलाची सुटका झाली असली तरी अपहरण कोणी आणि का केलं याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. आणि आता बातमी आहे वसईमधनं. बघा, बातमी अशी आहे याच्यात की वसई विरार महानगरपालिका आयुक्तांच्या गाडीची काच फोडण्यात आली. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत नसल्यानं आंदोलनकर्त्याने हे कृत्य केलंय. आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या कारची काच एका तरुणाने लाकडी दांडक्यानं फोडल्याची घटना घडली आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे आयुक्त अनिल कुमार पवार हे आपल्या खासगी इनोव्हा क्रिस्टा गाडीनं महापालिका मुख्यालयात पोहोचले आणि त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या एका तरुणाने आयुक्तांच्या गाडीची काच फोडली. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय. जवळच असलेल्या विरार पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं असून त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. निखिल कोळेकर असं या तरुणाचं नाव असून तो पालिका मुख्यालयाबाहेर गेल्या 1 अनधिकृत बांधकामांविरोधात उपोषणाला बसलाय. मात्र पालिका आयुक्त जाणीवपूर्वक कोणतीच कारवाई करत नसल्यानं पालिका आयुक्तांचं लक्ष वेधण्यासाठी त्यानं रागात आयुक्तांच्या गाडीची काच फोडल्याची माहिती समोर येते. बुलढाणा जिल्ह्यातील जलम पोलीस स्टेशन अंतर्गत गुरांची तस्करी करणारं वाहन पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करून पकडलंय. यावेळी या वाहनांमधल्या दोघांनी तिथून पळ काढला आणि या वाहनामध्ये गुरांना कोंबलं असल्याच्या खाणाखुणा आढळल्या असून अनेक बनावट नंबर प्लेटसुद्धा या गाडीमध्ये सापडल्यात. दिल्लीतलं कंजावाला भागात झालेलं अपघाताचं प्रकरण सध्या चांगलंच तापलेलं आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी 6 आरोपीला बेड्या ठोकल्यात. आशुतोष असं या आरोपीचं नाव असून अंजलीला चिरडणारी बोलेनो कार या आरोपीची होती
आणि या प्रकरणात एकूण 6 आरोपींना आतापर्यंत बेड्या ठोकण्यात यश आलं असून फरार आरोपींचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येतोय. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी 1 जानेवारीला रोहिणीतील सेक्टर 1 मध्ये पोहोचले होते आणि यावेळी आशुतोषही तिथे उपस्थित होता. आरोपींनी त्यापूर्वीच फोन करून आशुतोषला अपघाताबाबत माहिती दिली होती आणि त्यामुळे त्याने आरोपींना पळून जाण्यासाठी ऑटोची व्यवस्था करून दिल्याचा आरोप आशुतोषवर आहे. मध्य प्रदेशातील रिवा इथे प्रशिक्षणार्थी विमानाचा भीषण अपघात झाला. हे विमान मंदिराच्या घुमटावर आदळले आणि त्यामुळे विमानातील सिनियर पायलटचा मृत्यू झाला असून दुसरा पायलट गंभीर जखमी आहे. पायलट कॅप्टन विमल कुमार 54 वर्षांचे होते. ते बिहारमधील पाटणाची रहिवाशी होते आणि खासगी प्रशिक्षण कंपनीचं विमान मंदिराच्या घुमटावर आणि विजेच्या तारांवर आदळलं आणि ही घटना चौरहाटा पोलीस ठाण्याअंतर्गत उमरी गावातील मंदिराजवळ घडली. या अपघातात विमानाचा स्फोट झाला. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील डेव्हिस लाईट भागामध्ये भीषण कार अपघात समोर आलेला आहे. भारतीय वंशाचे 41 वर्षीय डॉक्टर धर्मेश पटेल यांनी आपल्या दोन्ही मुलं आणि पत्नीसह आत्महत्येचा प्लॅन केला होता आणि त्यासाठी त्यांनी कॅलिफोर्नियाच्या डेव्हिस लाईट टेकडीची निवड केली. त्यांनी गाडी दरीत कोसळवली मात्र तब्बल 250 ते 300 फूट खोल दरीत कार कोसळूनही सुदैवानं सर्वजण बचावले. बचाव पथकानं हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं अपघातग्रस्त गाडीतून आधी मुलांना आणि नंतर पटेल दाम्पत्याला बाहेर काढलं. मात्र या अपघाताची खोलवर जाऊन चौकशी केली असता हा अपघात नसून आत्महत्येचा प्रयत्न असल्याचं समोर आलं. बातमी चंद्रपूर बंद. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील रामदेगी जंगलातला एक व्हिडिओ व्हायरल झाला. यात CM नावाचा भला थोरला वाघ आपली शिकार खातोय आणि चंद्रपूर जिल्ह्यातील रामदेगीचं जंगल समृद्ध जंगल म्हणून ओळखलं जातं. या भागातील निमडेला भागामध्ये सफारी दरम्यान पर्यटकांना CM दर्शन दिलं. सोबतच त्याने नुकतीच शिकार केलेली असल्यानं CM वाघ त्या भोवताल फिरत होता. एरवी शिकार झाल्यानंतर वाघ आपली शिकार ओढून अन्यत्र नेण्याचा प्रयत्न करतो मात्र CM वाघ पर्यटक पुढे असतानाही आपली शिकार धीटपणे खाताना नजरेस पडला. पुढे बातमी आहे जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरच्या संदर्भातल्या. तर या प्रकरणी बघा सोमवारपासून भूमिका स्पष्ट करा असे निर्देश जे आहेत ते मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत. नव्या नियमावलीनुसार पुन्हा बेबी पावडरच्या नमुन्यांची नव्यानं चाचणी होणार असून कोलकात्यामधील प्रयोगशाळेत नमुने पाठवले जातील अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे. नव्या चाचणीचा अहवाल 14 दिवसात प्राप्त होणार आहे आणि त्यामुळे तुर्तास जॉन्सनच्या बेबी पावडरवरील वितरण आणि विक्रीवरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे. मोदी सरकारने आयटीआरबाबत मोठा बदल केलेला आहे. आत्तापर्यंत ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही पैशाच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स भरावा लागत होता मात्र सरकारने आता 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना यातून सूट दिली. खरं तर ज्या ज्येष्ठ नागरिकांना केवळ पेन्शन आणि व्याजातून उत्पन्न मिळतं त्यांना आता आयकर विवरणपत्र भरण्याची आवश्यकता नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या संदर्भात ट्विट करण्यात आलं. विशेष म्हणजे यासाठी आयकर कायदा 1961 कलम 194P हे नवीन कलम जोडण्यात आलेलं आहे आणि याबाबत काही नियमांमध्ये सुधारणा करण्यात आला असून त्याबाबत बँकांना माहिती देण्यात आली आहे. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या मांढरदेव यात्रेला उत्साहात सुरुवात झाली. राज्यासह बाहेरच्या राज्यातील हजारो भाविकांनी यात्रेला उपस्थिती लावली. ही यात्रा 10 दिवस सुरू राहणार आहे. यात्रेदरम्यान वाद्य वाजवणं पशुहत्या आणि करणी करण्याच्या उद्देशानं झाडांना बाहुल्या तसंच खेळ ठोकण्यास बंदी घालण्यात आली. तब्बल 2 वर्षांनंतर ही यात्रा एवढ्या उत्साहात पार पडते. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मैलारपूरच्या खंडोबा यात्रेला गुरुवारपासून सुरुवात झाली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून नंदीध्वज काठ्या या मोठ्या संख्येनं घेण्यामध्ये इथं सुरुवात झालेली आहे. नळदुर्गमधील खंडोबाच्या यात्रेला आज मुख्य दिवस असून हजारो भाविक दर्शनासाठी आज नळदुर्गमध्ये येणार आहेत.
राज्यातील असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आणि प्रतिजेजुरी मांडल्या जाणाऱ्या मालेगावच्या चंदनपुरी खंडेराव महाराज यात्रा उत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून जेजुरीची पालखी आणि अखंड ज्योत चंदनपुरीत दाखल झाली आहे. दर्शनाकरता भाविकांची मोठी गर्दी उसळली असून 15 दिवस यात्रा उत्सव साजरा केला जाणार असल्यानं येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत आणि भंडाऱ्याची उधळण केली जाते. विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी अशी की कोरोनामुळे मागील 2 वर्षांपूर्वी भाविकांसाठी बंद केलेली विठ्ठल आणि रुक्मिणीची नित्य महापूजा आता पुन्हा उद्यापासून भाविकांना करता येणार आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष दहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आजपासून भाविकांना विठुरायाच्या नित्य महापूजेसाठी नोंदणी करता येईल. पंढरपूरच्या माळशिरस तालुक्यातील अकलाई देवीच्या मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळी देवीची शाकंभरी देवी रूपात अलंकार महापूजा बांधण्यात आली आणि त्यानंतर देवीला 65 भाज्यांचा नैवेद्यही दाखवण्यात आला. या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. आणि यानंतर ते वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.